राधानगरी तालुक्यातील हिंडालको फाटा ते पडसाळी दरम्यान भूस्खलन झाल्यामुळं गेल्या पंधरा दिवसांपासून पडसाळीसह पाच गावांचा संपर्क तुटलाय चार महिन्यांपूर्वी इथं एक कोटी रुपये खर्चून तयार केलेला रस्ता भूस्खलनामुळे बंद झालाय हा रस्ता तयार करताना स्थानिकांनी केलेल्या सूचनांकडे संबंधित विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय भूस्खलन होऊन रस्ता तुटल्यामुळं पडसाळी चव्हाणवाडी ताम्हणकरवाडी भाटवाडी शेटेवाडी या गावांचा संपर्क तुटलाय या दुर्गम भागातील दूरध्वनी तसंच मोबाईल सेवा सुद्धा गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झाल्यात मुख्यमंत्री सडक योजनेतून तयार केलेल्या रस्त्याच्या सर्व्हेवेळी स्थानिकांनी सध्या ज्या भागात रस्ता करण्यात ता आलाय त्याच ठिकाणी भूस्खलन होत असल्यामुळे रस्ता दुसऱ्या बाजूनं करावा असं सुचवलं होतं मात्र संबंधित यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आता ग्रामस्थांचाच अंदाज घरा ठरला आणि ज्या भागातून रस्ता गेलाय तिथूनच भूस्खलन होऊन गेल्या पंधरा दिवसांपासून या भागातील सर्व व्यवहार ठप्प झालेत आमच्या लोकांना एवढा मोठा त्रास झालेला आहे की सध्या हे वाहून आले सगळे रस्त्यावर पूर्णपणे पूर्ण रस्त्या म्हणजे आता पंधरा वीस दिवस झाले कंटिन्यू माणूस बाहेर इकडच तिकडे जाता येत नाही आमचं मार्केट कसबा तारले आम्हाला धान्य आणायला होतं एक देखील जाता येणार झाले आम्ही त्यावेळी रस्ता सांगत होतो खालच्या साईडने एक चांगला रस्ता निघाला आहे आम्ही त्या यांना बोलत होतो की तुम्ही खालचा रस्ता करा तरी देखील त्यांनी केला नाही त्यांनी सांगितलं की आमच्या जो लिस्टवर आहे तोच आम्ही करणार एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर तिला खाटोल करून ताळ्याला न्यायला लागते दहा किलोमीटर अंतरावर आणि ठेकेदारांनी दो नागपंचमीच्या वेळी असाच डोंगर आलेला काढला परत आणि आठ दिवसानंतर परत आणि डोंगर कोसळला आणि रस्ता वाहतूक सगळी बंद झालेली आहे पहिल्या दिवशी रस्त्यावर कोसळलेल्या दरडीचा भाग ठेकेदारानं दूर केला परंतु त्यानंतरही दरड कोसळण्याची तीव्रता वाढत राहिल्यामुळं हा रस्ता आणखी किती दिवस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता दिसत नाही परंतु त्यानंतर ही दरड कोसळण्याची तीव्रता वाढत राहिल्यामुळं हा रस्ता आणखी काही दिवस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता दिसत नाही